नमस्कार आपले वास्तू अनंत ऐश्वर कार्यक्रमात स्वागत आहे देवघरातील देवांच्या मूर्ती कशा असाव्यात आपण मागील भागात देवघराबाबत शंकांचे निरसन केले आज आपण देवांबाबत पाहणार आहोत म्हणजेच देवांच्या मूर्ती कोणत्या व कशा असाव्यात चला मग सुरुवात करूया देवघरात जर एकाच देवांच्या एकापेक्षा जास्त मूर्ती असतील किंवा घरातील इतर खोल्यांमध्ये असतील तर त्यांचे त्वरित विधीपूर्वक विसर्जन करावे देवघरात पूर्वजांपासून वंश परंपरेने चालत आलेले देव असतील तर ते जोडीचे टाक रूपात असतात काहींना देव कोणते हेही माहीत नसते अशा वेळी पाच चांदीचे टाक ठेवावेत कुलदेवी कुलदेव जानई क्षेत्रपाल पाटावरची लक्ष्मी देवांच्या मूर्ती किंवा टाक हे सोन्याचे असावे तसे शास्त्रात आहे काही लोकांकडे वंश परंपरेने आजही सोन्याचे टाक मी पाहिले तुम्हाला खरे वाटणार नाही सोन्याच्या देवांनंतर चांदीच्या देवांमध्ये जास्त महत्व शास्त्रात आहे त्यानंतर पितळी देवांबाबत महत्व आहे दगडांचे किंवा मातीचे देव शक्यतो असू नयेत दिवाळीत आपण लक्ष्मीची मूर्ती लक्ष्मी पूजनाला मातीची काही लोक आणतात परंतु ती पूजा झाल्यावर विधीपूर्वक विसर्जन करावे असे शास्त्रात आहे आपल्या देव्हाऱ्यात किमान गणपती शिवलिंग बाळकृष्ण अन्नपूर्णा व इष्टदैवत असणे आवश्यक आहे त्यापेक्षा अधिक देव ठेवल्यास शास्त्रानुसार मज्जाव नाही परंतु आजकालच्या धावपळीच्या जीवनात देवांच्या प्रतिमा संख्येने कमी असल्या तरी चालते परंतु त्यांची मनोभावे पूजा होणे अत्यावश्यक आहे उत्तर पूर्व भागाव्यतिरिक्त इतर खोल्यांमध्ये देवांचे टाक किंवा मूर्ती ठेवू नयेत देवांचे स्टिकर सुद्धा लावू नयेत काहींच्या घरात तर दोन दोन देव्हारे असतात तर काहींच्या घरात देवघरच नसते एकाच घरात एकच देव्हारा असावा एका घरात जर दोन वेगवेगळ्या फॅमिली म्हणजे भाऊ भाऊ राहत असतील तर चालेल काहींच्या घरात एकही फोटो मूर्ती किंवा देवघर नसते पण असे करू नका आपल्या भावनेप्रमाणे एका तरी इष्टदेवतेची मूर्ती फोटो जरूर लावावा काहींच्या धर्मात तर प्रतिमा किंवा मूर्तीला मान्यता नसली तरी या दिशेत तोंड करून प्रार्थना करावी किंवा धर्मप्रथेनुसार प्रार्थना सोपस्कार पूर्ण करावेत देवघरात अथवा दर ठिकाणी सोबत देवांसोबत मृत व्यक्तींचे फोटो किंवा प्रतिकात्मक मूर्ती प्रतिमा मुळीच ठेवू नयेत देव आणि मनुष्य यांमध्ये जमीन आसमानांचा फरक आहे तसेच मृत व्यक्तींच्या प्रतिमेची रोज पूजा करू नये कारण त्यांना आपण मुक्तीपासून लांब ठेवतो त्यामुळे शक्यतो तुमची श्रद्धा असल्यास फक्त तिथीच्या दिवशी फोटो लावावा व पुन्हा संध्याकाळी तो व्यवस्थित बांधून ठेवावा नीट सुरक्षित जागेत काहींच्या येथे कुटुंबातील काही व्यक्ती फोटो काढण्यास तयार होत नाहीत अशा वेळी दक्षिण भिंतीवर उत्तरेकडे तोंड करून लावावेत देवघरातील एखादी मूर्ती प्रतिमा किंवा टाक ह्या अवस्थेत दिसतात तर त्या, त्या त्वरित काढाव्यात व नवीन देव ठेवावेत काहींच्या प्रथेत असे असते की मुलांच्या लग्नातच नवीन देव करावे तोपर्यंत नाही त्यामुळे ते भग्न अवस्थेतच देव ठेवतात पण त्यामुळे त्या, त्या कुटुंबाच्या जीवनात संघर्ष अडचणी येतात परंतु ते त्यांच्या लक्षातच येत नाही त्यामुळे देव स्वच्छ करताना पितांबरी सारखे ऍसिड क्षारयुक्त पदार्थ वापरू नयेत उजव्या सोंडेचा गणपती हा सिद्धिविनायक म्हणजे सिद्धीचा दाता व आपण सारे संसारी माणसे म्हणजे भौतिक सुखाचे आसक्त म्हणून भौतिक सुख प्रदान करणारा रिद्धी गणेश म्हणजेच डाव्या सोंडेचा गणपती पुजावा मुख्यतः देव भरी असावेत पोकळ मूर्त्या ठेवू नयेत आपल्या अंगठ्यापेक्षा जास्त उंचीचे देव ठेवू नयेत मूर्ती मोठ्या असू नयेत एक फुटापेक्षा जास्त असू नये देवळातच मोठ्या उंचीच्या मूर्ती चालतात रोज देवासमोर सकाळ संध्याकाळ शुद्ध तुपाचा अथवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा सुगंधी अगरबत्ती व धूप जाळा रोज देवाजवळ काही विशिष्ट मंत्रांचे अथवा स्तोत्राचे पठण करावे किंवा ध्वनी आडियो रूपात लावावे तुमच्या ह्या व्यतिरिक्त अजून काही शंका असल्यास कॉल करा पुन्हा भेटू नवीन विषयासह हो। धन्यवाद